आता आजपासून आप राज्याचे हिवाळे अधिवेशन सुरू होत आहे आणि शेतकऱ्यांच्या बरेचसे समस्या आहेत, तर या अधिवेशनामध्ये सरकारकडनं काय आपल्या अपेक्षा आहेत? आपल्या एकच अपेक्षा आहे, कांदा असलेला रोग घ्या, परत येणं आपला जेव्हा मंजूर करावं 1 रुपयानं विमा तो सुद्धा भेटेल नाही, अजून बोंडाळी पडी की कपाशींचा विमा काढला, कांद्यांचा विमा काढला, पण आम्हाला काही जे पंचनामे जे येत पण आलं नाही पंचनामाला इथं, आणि सांगता पंचनामा झाला तुमच्या हे केलं ते केलं काहीच केलेलं नाही आमच्या, त्यांनी काहीच दिलं नाही, पंचनामा बी झाला नाही आणि 1 रुपयाचा जो विमा काढला होता तो पण दिला नाही. सूर्यफूल असेल, कांदा असेल, कपाशी असेल, केळी असेल, कुठलाही पंचनामा झालेला नाही आणि त्याच्या मोबदल्यात काही ज्ञाने आता विरोधी पक्ष असेल चालू सरकार असेल त्यांनी या गोष्टीचा शेतकऱ्याचा विचार करावा आणि शेतकऱ्याच्या याच्यावर जी नुकसान भरपाई झाली ती त्वरित शेतकऱ्यांना मदत मिळावी ही नम्र विनंती. दादा, हे जे सरकार सांगतं की बस शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हो, परंतु शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत, त्याकडे त्याबद्दल काय वाटतं? काहीच भेटेल नाही हो, कितला काय त्या बिनिस्ता आश्वासन देत आहे करू ते करू ते करू, काही कोण लईच भेटेल नाही काही शेतकरीसले. आता सर आता वारावर येत शेतकरी, फक्त शासन ते असणं ते काम चालाय राहणार, शेतकरी त्यांनी चालाय राहणार फक्त, पण भेटत काहीच नाही. शेतकऱ्यांना नुसतं आयुष्यन दिलंय, काही हे देऊ तुम्हाला ते देऊ, काहीच नाही भेटलं आम्हाला, कुठलंही काही देत नाही, काही नाही, त्रास लावून देत आहे, देणार ते देणार पण काहीच नाही, काहीच दिलं नाही. कांदा रोग काय त्या 2-2.5 महिना कांदा विकत पण त्या तयार होईल नाही, तीन पौशी आटकी कपाशीले भाव नाही, बोंडाळी पडी गे त्या उपाडी फेक घेण्या पड राहण्यात. तुम्ही तर पाहता आमच्या कांदा कसं झालाय, असं नाही की आम्ही लबाड बोलताय तुमच्या समोर येते, दुसरं काही नाही की आम्ही दाखवत नाही का नेसं बोलून दाखवताय ते पण नाही, तुम्ही पाहताय की कसं नुकसान आहे आमची. शासनाने तात्काळ राज्यातील जे नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्यांना तात्काळ मदत दिली गेली पाहिजे. हो, ती दिली गेली पाहिजे आम्हाला, नेसं आस लावून देतात काही देत नाही, काही नाही, विमा काढा, हे करा, ते करा, काहीच नाही, काहीच झालं नाही आमचं. या अधिवेशनामध्ये दोघं जे विरोधक असेल सत्ताधारी असेल यांनी शेतकऱ्यांच्या ज्या विषयावर चर्चा केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे त्यांनी, आम्हाला काही कोणाशी घेणं देणं नाही, सर्व सारखे आम्हाला विरोधक असो का सत्ताधारी असो ते आम्हाला काही नाही. शेतकऱ्यांचे जे नुकसान आहे ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे. गैरहास असून देत असो शेतकरी राजा अमुक असं तसं त्यावेळेस असते, आता आणि काहीच नाही शेतकरी भेटत बी नाही, काही तेच ना लोक पोहोचत बी नाही, मटेरियलला भाव वाढतात फक्त, मटेरियलला 1700 ने 1800 थैली वाढत, शेतकरी काहीच वाढत नाही. कपाशी